अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सोशल मीडियावरील अफवा, वादग्रस्त पोस्ट या संदर्भात सोयगाव तालुक्यातील सावळतबारा येथे चक्रधर स्वामी मंदिरात दिनांक 17 जून रोजी जिल्हा पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली। खोट्या अफवा पसरवणे, सोशल मीडियाद्वारे वादग्रस्त पोस्ट करणे व दोन समाजात तेढ निर्माण होईल असे फोटो, व्हिडिओ, पोस्ट व्हायरल करणे हा गुन्हा आहे। ते आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल। व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू असलेल्या चर्चांवर ग्रुप ॲडमिनचेही लक्ष असले पाहिजे। तर समाजात तेढ निर्माण करू नये, शांतता राखावी असे आवाहन सिल्लोड सोयगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे व फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी सावळतबारा शांतता कमिटीच्या बैठकीत केले। मोबाईलच्या एका पोस्टमुळे तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं, कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे स्टेटस ठेवू नये। मोबाईल एक प्रकारचे शस्त्र आहे, हे शस्त्र योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा फायदाही होतो व त्याचा योग्यरित्या वापर न केल्यास त्याचा दुष्परिणामही होतो। अन्य जिल्ह्यातील एका अप्रिय घटनेच्या अनुषंगाने काही समाज विघटक शक्ती सोशल मीडियाचा वापर करून असत्य, तर्कहीन आणि सामाजिक अशांतता भंग करणारे संदेश प्रसारित करत आहे। परंतु अशा बातम्यांमध्ये कसलेही तथ्य नसून नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन DYSP दिनेश कोल्हे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी केले। यावेळी गावातील व परिसरातील आजी माजी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, शिक्षक वर्ग व तरुण मित्रमंडळी उपस्थित होते। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।